तर इथे आपण सुरमई फिश फ्राय पाहणार आहोत। तर त्यासाठी इथे 1 किलो सुरमई फिश आणलेला आहे आणि एकदम फ्रेश आहे। आता याला आपण मॅरिनेशन करणार आहे, तर त्यासाठी आपण काही मसाले घालून घेऊया। तर सुरुवातीला आपण चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि 1 चमचा हळद घालून घेणार आहे। तसेच 1 किलो सुरमईसाठी आपण 1 ते 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट वापरणार आहे। आता ही आलं लसूण पेस्ट मी घरीच तयार केलेली आहे आणि यामध्ये आता आपण 1 लिंबू पिळून घेणार आहे। 1 लिंबाचा पूर्णपणे रस आपण यामध्ये घातलेला आहे, तर ते व्यवस्थित सगळीकडे लिंबाचा रस पसरवून घ्यायचा आहे। लिंबाचा रस झाला की यामध्ये आपण 1.5 चमचा लाल तिखट घातलेला आहे। आता हा आमचा घरचा मसाला आहे, तुम्ही कोणतंही लाल तिखट तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही वापरू शकता। तसेच यामध्ये आपण 2 चमचा फिश फ्राय मसाला वापरणार आहे आणि फिश फ्राय मसाला वापरून झालं की हे जे मसाले आहे ते व्यवस्थित पूर्ण माशांना आपण मॅरिनेट करणार आहे। व्यवस्थित सगळीकडे चोळून घ्यायचं आहे, कुठेही भाग मोकळा ठेवायचा नाही, व्यवस्थित सगळ्यांना एकजीव करून घ्यायचं आहे। इथे आपल्या माशांना व्यवस्थित मसाला लावून झालेला आहे, तर या माशांसाठी जे आपण कोटिंग करणार आहे ते तयार करूया। इथे जे आपण माशांसाठी कोटिंग तयार करणार आहे त्यासाठी तुम्ही व्यवस्थित बघू शकता की मी 1 वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे आणि 1/2 वाटी मी रवा घेतलेला आहे। आता यामध्ये पण आपण थोडेसे मसाले ॲड करणार आहे, तर त्यामध्ये एकदम चवीपुरतं मीठ, 1 चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट। तिखट जर का तुम्हाला आणखीन हवं असेल तर तुम्ही अजून घालू शकता, पण एवढं बास आहे। आणि यामध्ये जाणार आहे फिश फ्राय मसाला। आता हे सगळं एकत्र करून घेणार आहे आणि यामध्ये आपण मासे घोळवून ठेवणार आहे। तर इथे आता कोटिंग तयार झालेला आहे, तर माशांचा 1-1 पीस आपण करून यामध्ये कोट करून ठेवणार आहे। तर त्यासाठी तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने मी कोट करून घेते आहे। आणि हे आपण सगळं कोट करून झालं की एका डब्यामध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे 1 ते 1.5 तासासाठी। तुम्हाला जर का लगेच फ्राय करायचं असेल तर तुम्ही लगेच करू शकता, पण जे फ्राय केल्यानंतर एकदम क्रिस्पी कोटिंग आहे ते येणार नाही, त्यासाठी एकदम बाइंडिंगसाठी आपण ते फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। आणि 1.5 तासानंतर 1.5 ते 2 तासामध्ये आपण व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तर आता हे व्यवस्थित माझं सर्व मासे कोट करून घेते आणि ते आपण फ्रीजमध्ये ठेवायचं। साधारण 2 तासानंतर मी इथे मासे तळायला घेतलेले आहेत, त्यासाठी मी इथे एक तवा गरम करायला ठेवलेला आहे। तवा व्यवस्थित गरम करून द्यायचा आहे, तवा एकदम कडकडीत गरम झाला पाहिजे। कडकडीत गरम झाला की तो मग गॅस फ्लेम कमी करून त्यावरती थोडंसं तेल घालून आपण मासे तळून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता की मी फक्त 1 ते 1.5 चमचा तेल तव्यावरती पसरवलेलं आहे आणि तेल पण व्यवस्थित तापलं गेलेलं आहे। आता यामध्ये आपण 1-1 करून मासे सोडणार आहे आणि ते आपण व्यवस्थित फ्राय करणार आहे। तुम्ही बघू शकता की बुडबुड्या येत आहेत तेलाच्या, तर तेल किती कडकडीत गरम झालेलं आहे। आणि लक्षात असू दे की आपण मासे ठेवल्यानंतर आपण लगेचच ते फ्लिप करायचे नाही आहेत, ते लगेच फ्लिप केले तर खालचं कोटिंग खाली राहतं आणि मासा फक्त वरून सुटतो। तर मासा असा ठेवला तव्यामध्ये की वरून थोडंसं तेल सोडायचं आहे त्याच्या कडाकडाने, म्हणजे ते जरा सोपं जातं लगेचच कोटिंग फिक्स होण्यासाठी। तर मी सगळीकडून तेल सोडलेलं आहे, आता 1 मिनटानंतर तर मी लगेचच ते फ्लिप करते। तुम्ही बघू शकता पण की बाजूनी कसं तेल सुटलेलं आहे, याचा अर्थ असा आहे की ते व्यवस्थित कोटिंग फिक्स झालेलं आहे की जे तव्याला खाली चिकटणार नाही। आता 1 मिनटानंतर मी व्यवस्थित ते फ्लिप केलेलं आहे। अशा प्रकारे आपण ते सर्व मासे आहेत ते फ्लिप करून घ्यायचे आहेत आणि असंच फ्लिप करत करत भाजायचं आहे। साधारण आपल्याला 8 ते 10 मिनिट जातात एकदम मीडियम गॅसवरती मासे तळण्यासाठी। इथे 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आपण मासे फ्राय करायला घेतलेले आहेत आणि जे कोटिंग आहे माशांचं तर ते एकदम फिक्स झालेलं आहे, एकदम छान कुरकुरीत झालेलं आहे। तुम्ही बघू शकता की किती सुंदर दिसत आहे, गोल्डन ब्राऊन झालेलं आहे।
तर इथून पुढे आपल्याला एक 2 ते 3 मिनिट लागतील मासे शेकण्यासाठी, कारण आतमध्ये थोडेसे कच्चे असण्याची शक्यता आहे. वरून जरी कोटिंग छान दिसत असलं तरी मासा आतपर्यंत व्यवस्थित भाजला पाहिजे, त्यासाठी 2 ते 3 मिनिट आपण अजून वेट करूयात. तर इथे आपले मासे व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की मस्त कुरकुरीत झालेले आहेत. तर आता हे आपण काढून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यास धन्यवाद. तसेच माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात आता अशाच आणखी एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.